स्वागत आहे तुमचं टेक्निकल ह्या चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे की वर्षाला 6000 रुपये मिळणार आहे शेतकरी बांधवांना, ती योजना आत्ताच लॉन्च झाली आहे. या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला याची माहिती मिळेल. त्याआधी तुम्हाला करतो एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे ज्या काही योजना असतील सरकारच्या त्या योजना लाभ तुम्हाला मिळण्यासाठी मी या नवीन योजना घेऊन येत आहे. आणि त्याच योजना तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळतात, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स कळतील. चला तर सुरू करूयात. ही जी योजना आहे, ही योजना आहे PM किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना आत्ताच लागू झालेली आहे. या योजनेमार्फत जे काही आपले शेतकरी बांधव असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. जसं की 2 हेक्टर जमीनधारक शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये वेतन देण्याचे ठरवले आहे. आणि हे जे वेतन आहे त्याच्याविषयी तुम्हाला पूर्ण माहिती या पेपरच्या न्यूज व माहितीवर तुम्हाला मिळेल, जी की लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला थोडंसं थोडक्यामध्ये माहिती सांगतो याची. जसं की निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोदी सरकारनं आज शेतकऱ्यांना खुशखबरी दिली. जसं की दुष्काळ व नापीक समस्यांना तोंड देणाऱ्या देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा करण्याची घोषणा हे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली. 2 हेक्टरपर्यंत शेतजमिनीची मालकी असलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार असून 12 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तर बघू शकता तुम्ही 12 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. आणि ही जी योजना आहे, ही योजना 1 डिसेंबर 2018 ही योजना लागू झालेली आहे. आणि या योजना ही जी योजना आहे 1 डिसेंबर 2018 लागू झाली आहे. आणि जे पहिला हप्ता जे असेल त्या लवकरच हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे, म्हणजे त्यांना मिळणार आहे. आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांना 2000 करून असे 3 टप्प्यामध्ये मिळणार आहे. जसं की तुम्ही इथं वाचू शकता, याची जी लिंक मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि त्याचबरोबर ही जी लिस्ट असेल ज्यामध्ये 15 आणि 16 जी काही जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये याची लिस्ट जाहीर झालेली आहे की 15-16 जी आर्थिक जनगणना झाली होती त्या जनगणनेमध्ये त्या जनगणनेच्या आधारावर ही लिस्ट काढलेली आली आहे असं त्यांचं माहिती समजली आहे. आणि त्याचप्रमाणे याचे जे काही डॉक्युमेंट वगैरे लागतील तुम्हाला आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा वेबसाईट आहे त्याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला मी आता दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता जसं की त्याची ही याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्याच्यानंतर त्यांना ही जी पेमेंट त्यांच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे. तर त्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम त्यांना बँकेत अकाउंट असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बँकेत अकाउंट जे त्यांच्या आधारला लिंक असणे गरजेचं आहे. आणि यामध्ये ही जी योजना ज्यांना मिळणार आहे त्यामध्ये त्यांचे पतीपत्नी आणि त्यांचे अल्पवयीन मुले यांना त्याचा लाभ होईल. जसं की तुम्ही या वेबसाईटवर येऊन तुम्ही जसं अप्लाय करसाल यासाठी आणि नंतर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लवकरात लवकर ही पहिली रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. बघू शकता तुम्ही की ही योजना कधी चालू झाली आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे लाभ हे सगळं तुम्ही बघू शकता. याची डिस्क्रिप्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.